पदरवाडी भागात जमिनीला भेगा पडल्याने भेगांमध्ये आता 3 ते 4 फुटांची वाढ झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना भूस्खलन होण्याचा धोका वाढताना दिसत आहे. या संदर्भात प्रशासनाला आज गावकऱ्यांनी पत्रव्यवहार केला. आत्तापर्यंत शासनाने केवळ पुनर्वसन करू अशी नुसती आश्वासनं दिली. मात्र आता आम्ही संकटात सापडलो आहे, त्यामुळे लवकरात लवकर मार्ग काढा अशी गावकऱ्यांनी यावेळी विनंती केली. पावसाचे प्रमाण कमी असतानाही जमीन दिवसागणित खचत चालली आहे, त्यामुळे पदरवाडी ग्रामस्थांची भीती अधिकच वाढत चालली. पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर खेड तालुक्यातील भीमाशंकर भोरगिरी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे गाव आहे. गेलो होतो पदरवाडीशी भीमाशंकरच्या खालच्या बाजूला येते आणि आज अशी परिस्थिती आहे की तिथली असणारी 15 कुटुंब आज त्या ठिकाणी खूप मोठी भेग जमिनीला त्यांच्या घरांच्या खालच्या बाजूला गेलेली आणि एवढं होऊनही शासन मात्र त्याच्याकडं दुर्लक्ष करते. आज ती व्यथा मांडण्यासाठी निवेदन देण्यासाठी पदरवाडीहून सगळे ग्रामस्थ प्रांत ऑफिसला आले आणि प्रांत साहेबांना पत्रकार साहेबांनी फोन केला होता. ते म्हटले होते की आम्ही जेवण करून प्रांत ऑफिसला येतो, परंतु साहेब इथे आहेत की नाही माहीत नाही, परंतु साहेब काय इथे कमीत कमी 2 तास वाट पाहून सुद्धा साहेब उपस्थित झाले नाही. या पदरवाडीहून येण्यासाठी लोकांना पायी खालणं 2 तास लागत आहेत आणि तिथून परत माझ्या माहितीनुसार 80 किलोमीटर लोकांना तिथपासून यावं लागतं. प्रांतसाहेबांना एवढीच विनंती राहील की जर पूर्वपट्ट्यातली लोकं असती तर तुम्ही लवकरात लवकर आले असते. ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी यायला पाहिजे होतं अशी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती. आता ज्यावेळेस सर्वे केला होता छोटी भेग होती, आता ती भेग वाढत चालली, म्हणजे 4 फूट जवळजवळची हे झालेली आहे. आणि प्रशासन आता काय आम्हाला आता असं कळलं ऑफिसमधून की ती भेग बुजवण्यासाठी आम्ही कळवलेलं आहे, तर ती भेग बुजावताच येणार नाही. कशी बुजावणार जर ती उतारायला खाली पूर्णपणे वर खाली असे झालेले तर कशी काय बुजावणार. बुजावलं तरी आम्हाला ती कायमच भीती राहणार आहे. आता पाऊस नाही म्हणून काय वाटत नाही, पण पाऊस सुरू झाले होते कधी. आता उन्हाळ्यामध्ये जर एवढी वाढत चालली पावसाळ्यामध्ये काय परत पाऊस आला तर काय होईल, तिथलं काहीच राहणार नाही. या परिस्थितीचा पूर्णपणे सरकारने विचार करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा.